आमचे दुसरे पंच यांचा देखील आम्ही पुष्पगुच्छ व त्यांचा मानधन देत त्यांच्याकडे आम्ही सत्कार करीत आहोत. खेळाडूंना विनंती करतो सर्व चारही संघांच्या डीएमआर लिटिल मास्टर सर्वांनी कृपया मंचा जवळ येत आहे. यानंतर आपल्या सर्व संपूर्ण स्पर्धेसाठी गुणलेखक स्कोरर म्हणून जे आम्हाला लाभलेले आहेत ते आमचे इरफान आणि कुणाल लांगी या दोघांचा आम्ही देखील इकडे पुष्पगुच्छ देऊन तिकडे आभार प्रकट करीत आहोत. त्याचा त्यांनी कृपया स्वीकार करावा. कुणाल लांगी व इरफान पूर्ण सामन्यांमध्ये गुणलेखक स्कोररचं ज्यांनी कामकार पार पडले ते आमचे कार्यकर्ते गुणलेखक कुणाल लांगी व इरफान शेख यांचा देखील आम्ही पुष्पगुच्छ देऊन इकडे सत्कार करीत आहोत. डीएमआर दत्तमंदिर राजा कृपया आपल्याला विनंती आहे आपण सामन्याचे विजेते आहात आपल्याकडनं असं सोबत नाही. आपण कृपया बाकीचा सत्कार बाकीच्या लोकांचा सत्कार होत आहे त्या सत्कारामध्ये आपण सहभागी झाला तर या सगळ्या स्पर्धेला आणखी मजा येईल. लिटिल मास्टर आपण देखील कृपया यानंतर आमच्या सतत गेले 2 दिवस या स्पर्धेचा समालोचक समालोचनाचं कार्य काम चोखपणे पार पडलं. तसेच आम्हाला इतर गोष्टी देखील त्यांनी सहकार्य केले ते आमचे प्रशांत जाधव यांच्या देखील आम्ही पुष्पगुच्छ शाल देऊन इकडे सत्कार करीत आहोत आभार प्रकट करत आहेत. त्यांनी कृपया स्वीकार करा. आमचे युवा नेतृत्व श्री गीतेश राऊ यांच्या हस्ते त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आम्ही इकडे गेले 2 दिवस हा जोश हा उत्साह
शासन चांगले आहे यासाठी फलंदाजी करण संघाला आपला हृदय मिळवून दिला होता आमचे महिला विकास संघटनेचे अपने सर्वांचे गायचे माजी नगरसेवक
या सामन्यातील प्रशस्त गोलंदाज फलंदाज चतुरक्षण याचे पॉइंट सुद्धा आपण यात बघणार आहोत आणि त्यासाठी वरुण ट्रान्समीटर का ना वो आगे वाली चेन है ना उसमें ट्रान्समीटर पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आपण दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही स्पर्धा अतिशय रंगतदार बहारदार झाली, त्याबद्दल पुन्हा एकदा स्वतःसाठी हात वर करून ताळ्या वाजवा सर्व स्पर्धकांनी। सर्वप्रथम आपण एक नवीन संकल्पना नितेश जी राऊत यांच्या माध्यमातून या स्पर्धे दरम्यान राबवली होती, ती म्हणजे 45+3 आपण चार संघांची एक स्पर्धा ठेवली होती आणि त्याच्यामध्ये उपविजेता संघ ठरलेला आहे तो म्हणजे गावदेवी लेजंड संघ। मी विनंती करेन कर्णधार प्रमोद गागा आणि त्यांच्या सर्व संघ सहकाऱ्यांना की त्यांनी येऊन आपल्या पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे। गावदेवी लेजंड पारितोषिकाचं स्वरूप असणारा रोख रक्कम आणि चषक त्याचा कृपया स्वीकार करायचा आहे। जरा एकदा जोरदार टाळायला पाहिजे गावदेवी लेजंड 45+ मधील उपविजेता संघ। यानंतर या 45+ स्पर्धेमध्ये ज्या संघाने अंतिम विजेतेपद पटकावलंय असा संघ आहे बालवाडी क्रिकेट संघ। मी सर्व संघ सहकाऱ्यांना विनंती करतो आपण रोख रक्कम आणि आकर्षक चषकाचं जे पारितोषिक आहे त्याचा स्वीकार करायचंय। बालवाडी क्रीडा मंडळ हॅलो बालवाडी नूतन बालवाडी आणि मैत्री कट्टा यांचं एकत्रित संघ बांधणी झाली होती आणि त्यांनी अंतिम विजेतेपद पटकावलेलं आहे 45+ च। जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या सर्व 45+ च्या सर्व आपल्या सिनियर खेळाडूंसाठी। चला धन्यवाद। रोख रक्कम आणि आकर्षक चषक असं पारितोषिकाचं स्वरूप होतं। सन्माननीय जितेश राऊत यांच्या माध्यमातून या पारितोषिकाचं वितरण होत आहे। आता आपण मुख्य स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाकडे वळूया। अच्छा आम्हाला या काल आणि आजच्या संपूर्ण सत्रामध्ये हे भव्य दिव्य असं व्यासपीठ समालोचन कक्ष आणि इतर साऊंडची व्यवस्था करणारे गुरु डेकोरेटर्स यांनी आम्हाला जे सहकार्य दिलं त्याबद्दल त्यांचं आम्ही पुष्पगुच्छ देऊन येथे सत्कार करणार आहोत। मी विनंती करेन जितेजी राऊत साहेब यांना की त्यांनी कृपया गुरु डेकोरेटर्स यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे। गुरु डेकोरेटर जरा यांच्यासाठी एकदा जोरदार तयार झाल्या पाहिजेत। शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा इथे आपण सत्कार करणार आहोत। गुरु डेकोरेटर्स तसेच युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण जगभरात पोहोचवल्याबद्दल युट्यूबवाल्यांना मी विनंती करतो कृपया येऊन आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे। युट्यूबच्या माध्यमातून गेले 2 दिवस काल आणि आज संपूर्ण दिवसभरातील सत्रामध्ये त्यांनी उत्तम असं प्रक्षेपण केलं होतं त्यांचा आपण इथे स्वतःची तसा सत्कार करणार आहोत। तसेच संतोष वांगणकर यांचे देखील आम्ही इथे आभार व्यक्त करतो। वायफायची व्यवस्था त्यांनी आम्हाला इथे करून दिली होती। संतोष वांगणकर चला आता अंतिम या 16 संघांमध्ये ही स्पर्धा झाली होती त्यातल्या वैयक्तिक पारितोषिकांकडे वळूया। सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बऱ्याचशा खेळाडूने सुंदर कॅचेस सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं चांगले रनआउट केले होते स्टंपिंग केलं होतं पण त्या सर्वांमधून सर्वोत्तम आम्ही इथे निवडलेला आहे तो म्हणजे डीएमआर संघाचा यशस्वी रक्षक आणि क्षेत्ररक्षक राकेश माने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक।
दोन कैचेस त्याने बीच मध्ये पकडला होता, सुंदर यष्टीरक्षण यष्टींच्या मागे गेला होता सर राकेश माने डीएमआर संघाचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याला निवडण्यात आलेलं आहे। रोख रक्कम आणि आकर्षक चषक असं पारितोषिकाचं स्वरूप असणार आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। शुभम दळवी यांना विनंती करतो कृपया त्यांच्या वतीने पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे। शुभम दळवी यांना विनंती करतो कृपया राकेश माने यांच्या वतीने पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे। आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बऱ्याचशा गोलंदाजांनी सगळ्यांच्याच मनावर भुरळ पाडली होती कालच्या सत्रामध्ये आजच्या सत्रामध्ये, परंतु एक गोलंदाज नवखा गोलंदाज युवा गोलंदाज ज्याने आपल्या गोलंदाजीने सगळ्यांच्याच नाकीनऊ आणले होते, सर्व फलंदाजांच्या नाकीनऊ आणले होते, असा लिटिल मास्टर संघातला डावखुरा हाताचा गोलंदाज आदित्य याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून इथे निवडण्यात आलेला आहे। रोख रक्कम आणि पारितोषिकाचं स्वरूप असणार आहे आदित्य निटिल मास्टर। पैर मत मिलो भाई, त्यानंतर आपण आता वळूया उत्कृष्ट फलंदाज, बघा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून आम्ही निवडलंय, त्याच्या बॅट मधून तब्बल संपूर्ण स्पर्धेमध्ये 53 धाव आले आहेत, त्याने गोलंदाजीने देखील प्रभावित केलंय, असा लिटिल मास्टर संघाचा प्रथमेश नागरकर उत्कृष्ट फलंदाज। रोख रक्कम आणि आकर्षक चषक असे पारितोषिकाचं स्वरूप असणार आहे। प्रथमेश नागरकर एकदा जोरदार धाव झाल्या पाहिजेत। खूप मजा आली, सर्व पहिला थँक्यू करतो माझ्या कॅप्टनला, खूप भरोसा केला माझ्यावर आणि मला बॅटिंगला वरती पाठवला। हे विकेटसाठी तर बॅटिंग करण्यासाठी कसं वाटलं तुला, बॅटिंग करायला वाटलं आणि खेळायला मला खूप मजा आली। धन्यवाद सर, थँक्यू, धन्यवाद पुण्याचा, कॉंग्रॅच्युलेशन। चला आता सामनावीर हे अगोदरच घोषित झालेलं आहे आणि आपण संपूर्ण स्पर्धेच्या मालिकावीर पारितोषिकाकडे आता वळूया। एक फलंदाज होता, एक गोलंदाज होता, एक क्षेत्ररक्षक होता आणि त्या दोन ते तीन खेळाडूंमध्ये ही स्पर्धा रंगली होती, पण मोक्याच्या क्षणी सामना हातातून निसटून जात असताना फलंदाजी केली, गोलंदाजी केली आणि आपल्या क्षेत्ररक्षणाने प्रभावित केलं, तब्बल 7 षटकं टाकली, त्याने 36 धावा देऊन तब्बल 5 गडी बाद केले आणि षटकार आणि चौकारांचा पाऊस पडत असताना 58 धावा कुठून काढल्यात, 2 कॅचेस पकडल्यात, असा डीएमआर संघाचा करण कदम उर्फ देवा याला मालिका विरे पारितोषिक जात आहे। 2 जानेवारी पासून ते 1 मे पर्यंत एक ब्रीद वाक्य दुमदुमत होत, जिसमें है दम वो देवा कदम आणि तोच आता स्टेजवर येत आहे, जरा जोरदार टाळ झाल्या पाहिजेत देवा कदम साठी। धन्यवाद, चला आता अंतिम उपविजेता संघ आपला युवा नवोदित संघ, त्याने आपल्या खेळाने या संपूर्ण हंगामात सर्वांनाच प्रभावित केलंय असं सांगता ग्रुपचा युवा संघ मिटिल मास्टर संघ, रोख रक्कम 22,000 आणि चषक असं पारितोषिकाचं स्वरूप असणार आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। मिटिल मास्टर संघ जरा जोरदार तयार झाला पाहिजे मिटिल मास्टर संघासाठी। Hey, buddy. Hey, Kevin.
अनुभव
करण कदमच्या बॅटिंग पुढे आणि सर्व गोलंदाजांच्या गोलंदाजी पुढे अक्षरशः विजयश्री खेचून आणला होता आणि तो संघ म्हणजे दत्त मंदिरचा राजा संघ. आम्ही करण दादाला विनंती करूया तसंच आणि रोख रक्कम 33,000 स्वीकार करायचं आहे. जरा एक मिनिट वजन या सर्वात स्वतःची पाठक आमचे युवा नेतृत्व श्री जितेश सेनेगाव यांच्या मार्फत ही स्पर्धा आयोजित केली होती आणि सर्व पाठक सुद्धा त्यांच्या मार्फत आलेले आहेत. म्हणजे त्यांचे हार्दिक आभार आहे. धन्यवाद. संकेत मी कर्णधार संकेतला विनंती करतो कृपया आपलं इथे मनोगत दाडीगावकर साहेबांकडे व्यक्त करायचं. संकेत डीएमआर संघाने आपल्या वकला विभागामध्ये बऱ्याचशा स्पर्धा जिंकल्या होत्या. वेगवेगळ्या ग्राउंडवरती जिंकल्या होत्या. आज पहिल्यांदा आपण तुम्ही या विद्यापीठाच्या नगरीमध्ये या ग्राउंडचा आपण पहिल्यांदा फायनल सामना जिंकला आणि त्यामध्ये काय तुझं मत त्याच्याबद्दल? सगळे खूप चांगले खेळले त्यामुळे जिंकले. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगतील? आमचं आयोजक युवा नेतृत्व गितेश राऊत तसेच आमचे निशांत दाडीगावकर यांनी त्या स्पर्धा आयोजित केली होती. तुला कसं वाटलं स्पर्धेमध्ये? ते सांग. खूप चांगलं होतं. ग्राउंड वगैरे सगळं खूप चांगलं होतं. क्रिकेट वगैरे सगळ्यांना एकदम सिस्टमॅटिक आयोजन. धन्यवाद. प्रथमच आपण आपल्या त्या अनुभवाचं पाचारण करतो संपूर्ण संघाला. त्याने आपल्या सर्व मान्यवर सर्व मान्यवरांचा समोर या वाचकाचा सत्कार करायचा आहे. आभार प्रकट करतो सर्वांनी. आपण या स्पर्धेसाठी जे सहकार्य केलं आपण या आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या आम्हाला सहकार्य केलं. आमचं युवा नेतृत्व श्री जितेश राऊत यांच्या मार्फत ही स्पर्धा आम्ही आयोजित केली होती आणि या स्पर्धेसाठी आपण सर्वांनी सहकार्य केलं. तुमच्यामुळे सर्वांमुळे ही स्पर्धा आणि आमचं युवा नेतृत्व श्री जितेश राऊत यांच्यामुळे ही स्पर्धा इकडे यशस्वी झाली असं म्हणता येईल. म्हणून सर्वांचा त्यांना एकदा आभार मानतो आणि आजची ही स्पर्धा एकदम संपली असं घोषित करतो. आपल्या सर्वांची आम्ही रजा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. बैनर मार.